स्केन वाइंडिंगच्या पहिल्या भागामध्ये आपण कॉईलची मेजरमेंट कशी घ्यायची आणि स्केन कशी तयार करायची हे बघितलं. दुसऱ्या भागामध्ये आपण कॉईल कशी भरायची आतमध्ये. आता आपल्याकडे ही रनिंगची एक कॉईल तयार आहे, ते आपण स्लॉट्समध्ये बसवणार आहोत. या प्रकारे ज्या कनेक्शन साईड ज्या बाजूला आहेत त्या बाजूला आपल्याला वायरच्या लीड्स बाहेर ठेवायच्या आहेत या पद्धतीने. आता ही आपली कनेक्शन साईड आहे, ही बाजू इथे वायर लीड्स बाहेर ठेवलेल्या आहेत. यामध्ये या बाजूला म्हणजे माझ्या समोरच्या बाजूला सुरुवातीची वायर म्हणजे सुरुवातीचं टोक आणि माझ्या दिशेने शेवटचं टोक, या प्रकारे मी सर्व कॉईल याच पद्धतीने भरणार आहे. ज्या दिशेने आपण पहिली कॉईल भरू ज्या डायरेक्शनने, त्या डायरेक्शनने आपल्याला सर्व कॉईल्स भरायच्या आहेत. आता या ठिकाणी सुरुवातीचं टोक असलेली बाजू कॉईल साईड मी 2 नंबर स्लॉटमध्ये बसवतो या पद्धतीने 2 नंबर स्लॉटमध्ये. आणि शेवटची बाजू कॉईलची शेवटची बाजू म्हणजे शेवटचं टोक असलेली बाजू मी 6 नंबर स्लॉटमध्ये. आता हा 2 नंबर स्लॉट, एक मी आता पकडताना इथून एक पकडला आहे, आपण वाटल्यास इथे नंबर टाकू शकतो 1 ते 24. इथे एक पकडला आहे आता मी, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. शेवटच्या 6 नंबरमध्ये मी शेवटची बाजू म्हणजे शेवटचं टोक असलेली कॉईल साईड टाकलेली आहे. पुन्हा बघा, 2 नंबर स्लॉटमध्ये मी सुरुवातीची बाजू टाकलेली आहे आणि 6 नंबर स्लॉटमध्ये शेवटचं टोक असलेली बाजू टाकलेली आहे. आता आपल्याला पहिली जी कॉईल आहे ही 2 ते 5 फिरवायची आहे. ही फिरवत असताना दुसऱ्या बाजूने बघा, आपल्याला कॉईलला असा पीळ द्यायचा आहे या पद्धतीने, या पद्धतीने पीळ द्यायचा आहे. आणि ही जी बाजू किंवा जी दिशा मी घेतलेली आहे म्हणजे या साईडची, म्हणजे माझ्या समोरच्या बाजूची कॉईल मी पीळ देऊन, उजव्या बाजूने पीळ देऊन म्हणजे क्लॉकवाईज पीळ देऊन बसवतो आहे, तशीच मला सर्व कॉईल्स बसवायच्या आहेत. जर मी ही कॉईल बाजू घेतली म्हणजे माझ्या साईडची बाजू घेतली तर मी अँटी क्लॉकवाईज त्याला पीळ देऊन बसवणार. मग ज्या दिशेने आपण पहिली कॉईल बसवू त्याच दिशेने आपल्याला सर्व कॉईल्स बसवायचे आहेत. मग मी आता ही क्लॉकवाईज दिशेने पहिली कॉईल घेतलेली आहे ती मी 2 ते 5 बसवणार आहे, 2, 3, 4 आणि 5. या प्रकारे आता पुन्हा त्याच 2 आणि 5 स्लॉटमध्ये मला अजून एकदा ही कॉईल बसवायची आहे. आता बघा, 2 नंबर स्लॉटमध्ये 2 वेळा ही कॉईल बसली, 2 नंबर स्लॉटमध्ये 2 वेळा ही कॉईल बसलेली आहे. त्यावर पेपर टाकून घ्यायचा. याच स्लॉटमध्ये अजून स्टार्टिंगची एक बाजू येणार आहे या पद्धतीने. आता ह्या 2 नंबर स्लॉटमध्ये 2 कॉईलचे टर्न्स बसलेले आहेत, 2 फेरे बसलेले आहेत पूर्ण. आता इथे 5 नंबर स्लॉटमध्ये सुद्धा मला फेरा बसवायचा आहे. पुन्हा क्लॉकवाईज दिशेनेच कॉईलला ट्विस्ट द्यायचा आहे, वेळ द्यायचा आहे कॉईलला या पद्धतीने. आणि ती कॉईल बसून घ्यायची आहे 5 नंबर स्लॉटमध्ये. या प्रकारे कॉईल बसवण्याची प्रॅक्टिस आपल्याला होईपर्यंत, म्हणजे नवीन असताना या स्लॉटला तार घासू नये म्हणून त्यामध्ये या प्रकारे जर पेपर टाकला एक ह्या बाजूने आणि एक ह्या बाजूने तर तार न घासता ती व्यवस्थित स्लॉटमध्ये जाते. तर 2 नंबर स्लॉटमध्ये 2 वेळा फिरवली, 5 नंबर स्लॉटमध्ये 2 वेळा फिरवली. आता आपल्याला 1 नंबर स्लॉटमध्ये आणि 6 नंबर स्लॉटमध्ये बसवायची आहे. या ठिकाणी बघा, 5 नंबर स्लॉटमधून बाहेर आलेली कॉईल, 5 नंबर स्लॉटमधून बाहेर आलेली कॉईल मी 1 नंबर स्लॉटमध्ये बसवतो आहे. 1 नंबर स्लॉटमध्ये आपल्याला 3 वेळा ही कॉईल बसवायची आहे आणि 6 नंबर स्लॉटमध्ये सुद्धा 3 वेळा. 6 नंबर स्लॉटमध्ये आपण पहिल्याच वेळी बसवलेली आहे. आता 1 नंबर स्लॉटमधून
त्याच डायरेक्शनने म्हणजे क्लॉकवाईज दिशेने ट्विस्ट देऊन, पीळ देऊन ती कॉईल आपल्याला 6 नंबर स्लॉटमध्ये बसवायची आहे. 6 नंबर स्लॉटमध्ये अगोदरची एक कॉईल आपण बसवलेली आहेच, शेवटची बाजू. तार बाहेर येऊ नये म्हणून तात्पुरता पेपर वर टाकून ठेवायचा. परत दुसरी बाजू 1 नंबर स्लॉटमध्ये, म्हणजे आता 6 नंबर स्लॉटमध्ये 2 वेळा कॉईल बसलेली आहे आणि 1 नंबर स्लॉटमध्ये सुद्धा आता 2 वेळा कॉईल बसलेली आहे. या प्रकारे आता राहिलेली कॉईल आपल्याला पुन्हा क्लॉकवाईज ट्विस्ट देऊन, हा आपला फायनल ट्विस्ट असणार आहे शेवटचा पीळ. त्याच पद्धतीने बघा, ज्या पद्धतीने म्हणजे क्लॉकवाईज मी पहिला ट्विस्ट दिलेला, अगदी त्याच पद्धतीने मी शेवटचा ट्विस्ट दिलेला आहे. पुन्हा बघा, शेवटचा ट्विस्ट आणि ती कॉईल 6 नंबर आणि 1 नंबर स्लॉटमध्ये आपल्याला पुन्हा बसवायची आहे. कॉईल बसवत असताना फेरे हे कॉईलचं प्रत्येक टर्न असं स्प्रेड करून घेतल्यानंतर कॉईल स्लॉटमध्ये व्यवस्थित बसते, नाहीतर आपल्याला वायर पुशरचा उपयोग करून ती बसवता येते. या प्रकारे 3 वेळा 6 नंबर स्लॉटमध्ये आपण कॉईल फिरवलेली आहे, एकूण 3 वेळा. त्यानंतर दुसरी बाजू 1 नंबर स्लॉटमध्ये, या स्लॉटमध्ये देखील आपण 3 वेळा कॉईल बसवणार आहोत. पहिल्या 2 वेळा बसवलेली आहे, तिसरी वेळ. सुरुवातीला नवीन असताना पहिल्या वेळी कॉईल भरत असताना काही जणांना ही कॉईल या पद्धतीने बसवताना शक्य होणार नाही, त्याकरिता आपण वायर पुशरचा उपयोग करायचा. या ठिकाणी बांबूपासून तयार केलेला वायर पुशर आहे, त्याच्या सहाय्याने आपण हळूवारपणे तारा आतमध्ये बसवू शकतो. जास्त जोरामध्ये दाबायची नाही किंवा ओढायची नाही, जेणेकरून वायरवरील इन्सुलेशन खराब होईल आणि वाइंडिंगचे टर्न्स शॉर्ट होतील. या पद्धतीने न वापरता अगदी हळूवारपणे वायर पुशरच्या सहाय्याने आपण हे वायर साथ बसवू शकतो. तर या प्रकारे एक कॉईल रनिंगची म्हणजे एक पोल आपण बसवलेला आहे 2 ते 5 2 वेळा आणि 1 ते 6 3 वेळा ही कॉईल बसवलेली आहे. 112 टर्न्स असलेली रनिंगची कॉईल आहे. 112 एक लढ, 112 एक स्केन तयार करून ते आपण या पद्धतीने बसवलेली आहे. आता आपण दुसरी कॉईल बसवतो आहे. कॉईल साईड ज्या बाजूला आहे म्हणजे कनेक्शन साईड, तिथे आपण बाहेर ठेवल्या वायर. ज्या पद्धतीने पहिली कॉईल आपण बसवलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी कॉईलसुद्धा बसवायची आहे. आता पहिल्या कॉईलमध्ये जर नीट बघितलं, नाही तर दाखवतो, तर या ठिकाणी
दोन नंबर स्लॉटमधून आपलं सुरुवातीचं टोक आहे आणि सहा नंबर स्लॉटमधून आपलं शेवटचं टोक आहे. याचप्रमाणे आता या ठिकाणी सहा नंबर स्लॉट इथे आला आहे, पुढची कॉईल आपली त्याच्यापुढे इथून सहा स्लॉटमध्ये बसणार आहे, म्हणजे शेवटचं टोक जे आहे ते इथे येईल या स्लॉटमध्ये. म्हणजे दोन जी जवळची टोकं आहेत ते एक टोक कॉईलच्या शेवटच्या भागातून बाहेर येईल आणि दुसरं टोक कॉईलच्या सुरुवातीपासून बाहेर येईल. म्हणजे सुरुवातीचं एक टोक आणि शेवटचं एक टोक हे जवळ येणार आहे, हे लक्षात ठेवायचं. प्रत्येक वेळी सुरुवातीचं एक टोक आणि शेवटचं एक टोक जवळ येतं. दोन्ही सुरुवातीची किंवा दोन्ही शेवटची जवळ आली तर चुकलं, हे लक्षात ठेवायचं. या पद्धतीने आपल्याला आता इकडनंच घे या ठिकाणी हे सुरुवातीचं टोक आहे आणि हे शेवटचं टोक आहे. शेवटचं टोक म्हणजे आपला सहा नंबरचा स्लॉट, एक ते सहामधला सहा नंबरचा स्लॉट. तसं ह्या ठिकाणी मी हे शेवटचं टोक ठेवलेलं आहे. हे सुरुवातीचं टोक आहे पहिल्या कॉईलचं, त्यामुळे शेवटचं टोक आणि सुरुवातीचं टोक जवळ आलेलं आहे. आता पहिलं टोक म्हणजे सुरुवातीचं टोक हे आपल्याला दोन नंबर स्लॉटमध्ये बसा. आता हा आपण सहा नंबर पकडला आहे, सहा पाच चार तीन आणि दोन, दोन नंबर स्लॉट आपली कॉईल, म्हणजे आतली कॉईल ही दोन तीन चार पाचमध्ये बसते आणि बाहेरची कॉईल ही एक ते सहामध्ये बसते. मग असे दाखवल्याप्रमाणे मी आता दोन नंबरमध्ये एक बसवलेलं आहे आणि शेवटचं टोक हे सहा नंबरमध्ये बसवलेलं आहे. आता पहिल्या कॉईलला ज्याप्रमाणे आपण ट्विस्ट दिलेला त्यानुसारच क्लॉकवाईज ट्विस्ट द्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने. आणि ही बाजू आता पाच नंबर स्लॉटमध्ये बसवायची आहे. आपल्याला पहिली कॉईल ही दोन ते पाचमध्ये दोन वेळा बसवायची आहे. आता मी पाचमध्ये एकदा बसवली, दोनमध्ये एकदा बसवलेली होतीच सुरुवातीची, त्या ठिकाणी आता दुसऱ्या वेळी बसवतो आहे. या ठिकाणी दोन वेळा बसवली, त्यावर पेपर टाकून घ्यायचा. आता पुन्हा त्याच डायरेक्शनने ट्विस्ट करून पाच नंबर स्लॉटमध्ये आतासुद्धा मी इथे दोन ते पाच हा शब्द वापरतो आहे, पण प्रत्यक्षामध्ये ही आठ ते बारा या स्लॉटमध्ये बसलेली आहे. पण आपण सगळीकडे एक ते सहा, दोन ते पाच याप्रमाणेच बसवणार आहोत. आता या ठिकाणी दोन आणि पाच मध्ये दोन दोन बसवून झाल्यानंतर जी पाच नंबरमधून आलेली कॉईल आहे तीच आपल्याला एक नंबर स्लॉटमध्ये बसवायची आहे या प्रकारे. तिला क्लॉकवाईज ट्विस्ट देऊन पहिल्या कॉईल्सप्रमाणेच आपल्याला सहा नंबर स्लॉटमध्ये बसवायचं आहे. सहा नंबर स्लॉटमध्ये सुरुवात शेवटचं टोक आपण अगोदर बसवलेलं आहेच कॉईलचं, त्याच ठिकाणी आपल्याला या प्रकारे. आता ह्या स्लॉटमध्ये दोन कॉईल्स बसलेले आहेत. पुन्हा दुसरी बाजू एक नंबर स्लॉटमध्ये राहिलेली कॉईल पुन्हा क्लॉकवाईज दिशेने पीळ देऊन एक आणि सहामध्ये बसवायची आहे. पुन्हा बघा व्यवस्थित या प्रकारे क्लॉकवाईज टर्न देऊन स
सहा नंबर स्लॉटमध्ये दुसरी बाजू एक नंबर स्लॉटमध्ये आता ही रनिंगची दुसरी कॉईल आपण बसवलेली आहे, म्हणजे दुसरा पोल. आता आपण पुन्हा व्यवस्थित बघू. इथून स्लॉट जर आपण मोजले तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 म्हणजे 1 ते 6 मध्ये एक कॉईल बसलेली आहे आणि 2 ते 5 मध्ये एक कॉईल बसलेली आहे. त्यानंतर पुढे 7, 8, 9, 10, 11 आणि 12 7 ते 12 मध्ये एक बाहेरची कॉईल बसलेली आहे आणि 8 ते 11 मध्ये आतली कॉईल. या प्रकारे पुढच्या दोन्ही पोलच्या कॉईल याच पद्धतीने पुढे आपण कंटिन्यू करणार. आता या ठिकाणी एक वैशिष्ट्य लक्षात ठेवा, शेवटचं टोक, कॉईलचं शेवटचं टोक आणि दुसऱ्या कॉईलचं सुरुवातीचं टोक हे जवळजवळ आलेलं आहे. याच पद्धतीने आता या ठिकाणी सुरुवातीचं टोक आहे म्हणजे शेवटचं टोक या स्लॉटमध्ये येईल. या स्लॉटमध्ये शेवटचं टोक आहे म्हणजे ह्या स्लॉटमध्ये, एक सोडून या स्लॉटमध्ये सुरुवातीचं टोक होईल. या प्रकारे चारही कॉईल आपल्याला बसवून घ्यायची आहेत, उरलेल्या 2 कॉईल. आता या ठिकाणी सर्व कॉईल भरून झालेल्या आहेत, म्हणजे रनिंगच्या चार ग्रुप 1, 2, 3, 4 भरून झालेले आहेत. रनिंगचे चार ग्रुप म्हणजे चार पोल ते भरून झालेले. या ठिकाणी व्यवस्थित बघा, शेवटचं टोक, सुरुवातीचं टोक, शेवटचं टोक, सुरुवातीचं टोक, शेवटचं टोक, सुरुवातीचं टोक आणि शेवटचं टोक. म्हणजे प्रत्येक ठिकाणी शेवट आणि सुरुवात, शेवट आणि सुरुवात अशीच एकत्र आलेली आहे. बघा, शेवट आणि सुरुवात ही जर चुकली, शेवट एकत्र आली तर आपलं बसवताना कॉईल चुकली हे आपल्या लक्षात येईल लगेच. त्यामुळे या पद्धतीने आपली शेवटची सर्व टोकं आलेली पाहिजेत बाहेर, तर आपली बसवलेली कॉईल ही योग्य आहे. यानंतर आता यामध्ये आपल्याला स्टार्टिंगची कॉईल बसवायची आहे, ती आपण पुढच्या भागामध्ये घेऊ.